पावसाळा सुरू झाल्यामुळे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मावळमध्ये दाखल झाले. मुंबई पुण्यासह अनेक भागातून पर्यटक लोणावळ्यातील पर्यटन स्थळी दाखल झालेले आहेत आणि यावेळेस वर्षाविहाराचा हा आनंद लुटताय. तर पर्यटन नगरी मावळमधून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. मागील चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस जो आहे तो मावळ तालुक्यामध्ये पडत आहे आणि त्याचमुळे मावळातील पर्यटन स्थळं जी आहेत ती आता पर्यटकांनी खुलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवारची सुट्टीचा संधी साधत हे सर्व पर्यटक आता पर्यटन स्थळांवरती गर्दी करू लागलेले आहेत. मी सध्या कुंडमळा या ठिकाणी आहे आणि या कुंडमळ्याच्या ठिकाणी देखील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची गर्दी, पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने येत आहेत, वर्षविहाराचा आनंद घेत आहेत. मात्र मावळ तालुक्यामध्ये विविध पर्यटन स्थळ असताना विविध पर्यटन स्थळांवरती एवढ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक आता गर्दी करू लागलेले आहेत, वर्षविहाराचा आनंद घेऊ लागलेले आणि फोटोग्राफीचा देखील आनंद घेताना आपल्याला सर्वच पर्यटक दिसून येत आहेत. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. लाल मातीतली कुस्ती म्हणजे